मी गोदावरी सिनेमाच्या आधी कधीच नाशिक पाहिलं नव्हतं, त्यामुळे माझ्यासाठी 17 ऑगस्टला आम्ही ठरवलं की सिनेमा हा करायचा आहे, आणि 19 ऑगस्टला मी आणि जितू नाशिकला जायला निघालो. प्राजक्तला भेटलो आणि प्राजक्तच्या नजरेतनं मी नाशिक पहिल्यांदा पाहिलं, त्यामुळे अर्थातच मला वेगळं नाशिक दिसलं खूप. पण मी नाशिकच्या प्रेमात आहे, आणि त्याचा त्या प्रेमात पडण्यामागे सगळ्यात मोठं कारण हे गोदावरी नदी आहे. कारण त्या नदीमध्ये काहीतरी मॅग्नेटिक आहे. म्हणजे तुम्ही रामकुंडाला गेलात किंवा सोमेश्वरला गेलात किंवा वृंदावनाला, कुठेही नाशिकात जर तुम्ही गोदावरीच्या पात्राजवळ गेलात आणि तुम्ही फक्त 1-2 मिनटं गोदावरीत जर पाय बुडवलेत, तर काहीतरी आपल्या शरीराचं पूर्ण कॉम्पोजिशन बदलून जातं. आणि ते मी अनुभवलं आणि मी म्हटलं आता हे फिलिंग जे आपल्याला वाटतं आहे हे चित्रपट फॉर्ममध्ये कसं आणायचं. आणि म्हणून मी माझ्या पूर्ण टीमला हेच ब्रीफ दिलं, एक सिम्पल ब्रीफ, की तुम्ही जर गोदावरीच्या काठी बसलात तर ती वाहत असते, संथ वाहत असते, पण ती सतत वाहत असते. म्हटलं आपल्या फिल्मची रिदम आणि फील हाच असला पाहिजे, की त्याचा त्याचा फ्लो जो आहे तो अत्यंत रिदमिक आणि आपलासा वाटला पाहिजे, त्याच्यात पाय बुडवावेसं वाटले पाहिजे. आणि हेच माझ्या कॅमेरामन शमीन कुलकर्णी, म्युझिक डिरेक्टर ए व्ही प्रफुलचंद्र, साऊंड डिझायनर बेलॉन फॉन्सेका, एडिटर ऋषिकेश पेटवे, आर्ट डिरेक्टर अमित वाघचौर, या सगळ्यांनी मिळून ह्या एकाच ब्रीफवर काम केलं, आणि म्हणून कदाचित काहीतरी युनिफॉर्मिटी सिनेमात आहे. रिसर्च जेव्हा करत होतो, लिखाण जेव्हा करत होतो मी आणि प्राजक्त, त्या दरम्यान मी जुन्या नाशिकात खूप फिरलो, आणि तिथे वर्षानुवर्ष 60-70 वर्षापूर्वी जून तेव्हापासून राहणारी माणसं त्यांना भेटलो, आणि त्या सगळ्यांचे मी डोळे बघितले, आणि त्या डोळ्यांच्या बेसिसवर कास्टिंग केलं. खरं तर ही सगळी पात्रं जी आहेत ही मला कुठे ना कुठे नाशिकात भेटलेली आहेत, आणि त्यामुळे ते त्या माणसांचे डोळे बघून खरं तर कास्टिंग केलं, काहीच असा बाकी हे नव्हता. आणि म्हणजे प्रियदर्शन जो नेहमी कॉमेडी कॉमिक टायमिंगसाठी त्याला ओळखलं जातं, त्याला एक अत्यंत वेगळ्या धाटणीची भूमिका. आणि मला असं वाटतं की प्रियदर्शन इज वन ऑफ द फायनेस्ट ॲक्टर्स इन मराठी, आणि गोदावरी हा सिनेमा ते प्रूव्ह करतो की ह्याची काय लेवल आहे ॲक्टर म्हणून. आणि सेम विथ गौरी, मला वाटतं गौरी खूप वर्षांनी बिग स्क्रीनवर दिसते, आणि तिचं माझ्या मते हा करिअर बेस्ट परफॉर्मन्स आहे, अर्थात ते प्रेक्षकांनी ठरवावं, पण माझ्या मते गौरीनी असं काम कधीच नाही केलं आहे. आणि गौरीचं करिअर हे डेफिनेटली प्री गोदावरी आणि पोस्ट गोदावरी खूप वेगळं असणार आहे. पण आणि जितूनी तर ऑफकोर्स जितू जितूच आहे, आणि जितूच गोदावरी आणि गोदावरीत जितू आहे, त्यामुळे त्याच्याबद्दल मी नाही बोलणार. पण एक अत्यंत खात्रीने सांगू शकतो की असे विक्रम गोखले तुम्ही कधी पाहिले नाही आहेत. खरं सांगू तर हा सिनेमा आम्ही ज्या परिस्थितीत ज्या इंटेन्शननी बनवला, तो आमचे जवळचे मित्र निशिकांत कामत सर आणि मेंटॉर म्हणता येईल इतपत आमच्यात जवळ होते, त्यांच्या निधनामुळे आम्हाला खरं तर एक अस्वस्थता निर्माण, त्यातनं हा सिनेमा तयार झाला. त्यामुळे ना कुठेतरी फिल्म बनवताना फक्त निशी सरांसाठी फिल्म करायची ही एकच भावना होती. त्यामुळे फिल्मचं शूटिंग ज्या दिवशी संपलं ना, त्या दिवशीच मी खरा यशस्वी झालो होतो, की मी ती संपवू शकलो, मी त्यांच्यासाठी फिल्म करू शकलो ह्या काळात. त्यापुढे सिनेमाचं जे जे झालं आहे ना, ते माझ्यासाठी बोनस आहे. मी ते काहीच मनाला लावून घेत नाही, कारण मला निशी सरांसाठी फिल्म करायची ती मी केली. आता ती रिलीज होते, तिला फेस्टिवलमध्ये जाते, ती अवॉर्ड्स मिळतात, हे ग्रेट, हे सगळं निशी सरांचं आहे, तर माझं काहीच नाही. त्यामुळे मला ऑनेस्टली खरं सांगू तर मला हे सगळं बोनस आहे, हे मिळतं आहे ह्याचा आनंद अर्थात आहे, त्याचा आनंद असतो. पण मला वाटतं माझ्यापेक्षा माझ्या आईबाबांना खूप आनंद आहे, कारण मला 7 वर्षांनी सिनेमा येतो, सो ते खूप खुश आहेत. पण मला निशी सरांसाठी मी फिल्म केली, ती पूर्ण झाली आणि ती आता रिलीज होती, आणि त्यांनी ती त्यांनी द्यावी ही इच्छा आहेच. पण मला असं वाटतं ना की ॲज फिल्म मेकर्स शेवटी आमचं कर्तव्य असतं की पहिलं फर्स्ट अँड फॉरमोस्ट चांगला सिनेमा करावा, प्रयत्न तरी असावा की चांगला सिनेमा आपल्याला करायचा आहे. चांगला सिनेमा आपल्या हातनं घडला की मग जिओ स्टुडिओज, निखिल साने सर ह्या लोकांचा, ज्यांना हे ह्यातलं सगळं कळतं काय पद्धतीने फिल्म रिलीज झाली पाहिजे, मार्केट झाली पाहिजे, यातले ही माणसं एक्सपर्ट्स आहेत, त्यांची साथ मिळणं आणि आता ती रिलीज होणं, हे आय थिंक इज जस्ट एव्हरीथिंग इज मॅजिकल अबाउट गोदावरी. आणि मला एवढं निश्चित वाटतं की जर 11 नोव्हेंबरला माणसं थिएटरमध्ये आली तर ह्यातली थोडी जादू बरोबर घेऊन जातील, हे निश्चित. शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू सो मच.